कसं काय? नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। सध्या आपला आजचा प्लॅन आहे तो म्हणजे सामानगडावरती जायचा। सामानगडाचा व्हिडिओ आपण पाहिलाच असेल नक्की एकदा। तर सामानगडावरती आज दसऱ्याचा उत्सव आहे, विजयोत्सव म्हणतात त्याला, दरवर्षी साजरा केला जातो दसरा सामानगडावरती। तर तिकडे जायचा प्लॅन आहे आजचा आपला, आयुष्यातला पहिला दसरा जो की मी गडावरती साजरा करणार आहे आणि तोही तुम्हालाही दाखवणार आहे। तर अशा या सामानगडावरती आज आपण जातोय। तर चला, दुर्गोहीर प्रतिष्ठान यांच्यातर्फे हा दसरा साजरा केला जातो। अतिशय अप्रतिम काम करतात ते लोक। तर चला आपण जाऊया आणि दसऱ्याचा अनुभव घेऊया। सामानगडावरती आणि आपला सामानगडाचा ब्लॉग म्हणजे सामानगडाची संपूर्ण माहिती अगोदर मी दिलेलीच आहे। तर आपलं चॅनल एकदा बघा, चेक करा, त्याच्यावरती तुम्हाला माहिती मिळेल सामानगडाची संपूर्ण। तर आता जो काही कार्यक्रम आहे दसऱ्याचा, तर तो आपण आता एन्जॉय करायला सुरुवात करूया। विजय गडावर अशा पद्धतीने सजावट करण्यात आली होती, जणू काही शिवकाळच अवतरलाय असा भास झाल्याशिवाय राहत नव्हता। खरंच साडेचारशे वर्षापूर्वी आधी तोरण गडाला मग घराला ही प्रथा होती। जर आपल्या आजोबा आजींना किंवा वयस्कर व्यक्तीने विचारलं की तुम्ही सोनं कधी कसं कुठे लुटायचं, तर ते काय सांगतील की आम्ही गडावर लुटायचो, कारण का गडावर राहायला होतो। त्यामुळे सोनं लुटण्याची प्रथा ही खूप वर्षापासून गडावर होती। पण जसं इंग्रजांनी 1818 ओळखलं की मराठ्यांना जर आम्हाला आमच्या काबीज करायचं असेल तर त्यांना आधी गड सोडायला सांगायचा। म्हणजे काय? आता गड सोडायला सांगणारे आणि ते गड सोडून जाणारे मराठे ते तसे नव्हते, म्हणजे अर्थात युद्ध। म्हणून त्यांनी 1818 जेवढे काही महाराष्ट्रात गडकोट त्यांच्या आवाक्यात होते त्या सगळ्या गडकोटांचे महत्वाचे दरवाजे, महत्वाच्या वास्तू, फक्त काही प्रमाणात मंदिरं सोडली तर त्यांनी आधी फोडले। म्हणजे उपजीविका जी गडकऱ्यांची होती तीच तिथे त्यांनी मोडून टाकली, जाण्या येण्याचा मार्गच बंद केला, त्यामुळे आपसूकपणे मराठे खाली राहायला गेले। आणि त्यामुळे त्याच्यानंतर जी ही प्रथा बंद झाली ती आज गायत 150 ते 200 वर्ष ही प्रथा बंद आहे। पण तुम्हाला सांगावं असं वाटतं, आज माझ्या अनुभवानुसार किंवा माझ्या ह्या सगळ्या धावपळीमध्ये मी गेली 10 वर्ष हे तोरण बांधते गडाला। आज महाराष्ट्रात
आठ किल्ल्यांवर म्हणजे पार नाशिक पासून ते लातूर पासून ते पार बेळगाव पर्यंत आपलं हे गडप्रवर्धनाचं कार्य गेली 10 वर्ष चालू आहे. मी या क्षेत्रात 12 वर्ष झाली आहे आणि आता उत्सव आता इथं हरगापूरगड म्हणून संकेश्वरला आहे तिथंही चालू आहे. तिथेही तिथले गावकरी आलेले आहेत. आज रात्री तिथं साधारण 300 ते 400 मशाले लागतील. इथे 1500 मशाले आज संध्याकाळी लागतील जर पाऊस नसेल तर. सध्या पावसाचं वातावरण आहे. पण साल्लेर मुल्लेर पासून जिथं महाराजांची सर्वात मोठी मैदानी लढाई झाली तो साल्लेर मुल्लेर किल्ला जो महाराष्ट्रात मध्ये सर्वात उंच किल्ल्यांपैकी त्यांचं नाव लागतं. त्या किल्ल्यापासून ते बेळगावच्या कलानंदी गडापासून ते सामनगडापासून खाली मनगडापासून घोसाळगडापर्यंत अवचित गडापर्यंत रोह्याच्या समुद्र मार्गावरचा बिरवाडीचा किल्ला असेल या सर्व किल्ल्यांवर आज गेट आपण नायना म्हणता 50 किल्ल्यांवर असे कार्यक्रम केलेले आहेत. 50 पेक्षा जास्त असावेत मी मोजत बसलो नाही मुळात. तर त्याचं कारण काय की तोरण हे गडालाच लागलं पाहिजे कारण या गडाच्या अस्तित्वामुळेच आम्ही आहोत. की आमच्या देवीने आम्हाला शस्त्र शत्रूंच्या विरोधात लढायचं म्हणून तिने हातात शस्त्र दाखवले पण आम्ही काय केलंय आम्ही गरबा चालू केलाय. आमची शस्त्र गेली आमच्या हातात दांडिया आला. काही संबंध नसताना दांडिया आमच्या हातात आला. तसं मला तुम्हाला सांगायचं आहे की या महाराष्ट्रात कुठलाही असा गड नाही की त्या गडाला गड देवता नाही. कुठलाही गड घ्या गडाला एक कुठल्या तरी देवीचा देवत्व लागलेलंच आहे. त्यामुळे या गडानी एवढ्या वर्षानंतर हा दिवस पाहायचा याच्यापेक्षा मोठं भाग्य आमचं नाही आणि या गडाचंही नाही. कारण याच गडावरून याच भागातून याच तोफेतून काही ठिकाणी जेव्हा दारुगोळे चाकले गेले शत्रूंना नामहरण केलं गेलं त्यावेळेला हा गड जिवंत राहिला. आणि जिथे जिथे शिवाजी महाराजांचं हस्तस्पर्श आणि पदस्पर्श झाले त्यापैकी हा एक किल्ला आहे. त्याला मोठा इतिहास आहे. जसं मुंजाजी कदमांनी असं लढाई लढली म्हणतात की जोपर्यंत त्यांच्या डोक्यावर कावळा बसला नाही तोपर्यंत कळलं नाही की तो माणूस मेलाय. एवढे इंग्रज घाबरले होते त्यांना. अहो इंग्रज जाऊ द्या. पानिपत सारखा युद्ध जर आम्ही हरलोच नसतो तर इंग्रज कसे आले असते या देशात. तरी सुद्धा पानिपत हरल्यानंतर इंग्रज 150 वर्ष राज्य करून गेले आणि आम्हाला स्वातंत्र्य म्हणजे फक्त इंग्रजांचं दिसतं. अहो नाही, आमचा मराठा हा अटकेपर्यंत जाऊन लढणारा जेव्हा इराण पर्यंत पोहोचायला गेला त्यावेळी तिथे इराणचे जेव्हा राजे म्हणाले की हे मराठा जगावर राज्य करायला कमी करणार नाही यांना आत्ताच अडवायला हवं म्हणून हमश अब्दारी ह्या व्यक्तीला पाठवलं आणि तो पानिपत मध्ये आम्ही हार मिळवली. पण आजही तुम्हाला सांगतो देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जा तुम्हाला मराठी मिळतात. फक्त आता ते भाषावाचक मराठी बदललेले आहेत. जसं रोड मराठा म्हणून पानिपत मध्ये आमचा मराठा आहे. बलुचिस्तान म्हणून पाकिस्तानमध्ये जे आता जे काही त्यांचा विरोध चाललाय ते बलुचिस्तानमध्ये मराठे हे आपलेच लोक. हा इतका जाज्वल्य इतिहास या गडाचा आहे. या भागात जवळपास तुम्ही पाहिलं तर पारगड गंधर्वगड कलानंदीगड आणि हा वल्लभगड ही एक रांग आहे. मला एवढंच सांगायचंय बाकीच्या गडांचं ठीक न राहू द्या पण या गडावर ज्या गोष्टी घडतात जे लोक येतात तिथं कचरा करतात आणि याच गेली 3 ते 4 वर्ष झाली ही नूलची मुलं आहे चिंचेवाडीचे कैलास परळी दीपक जेवढे डॉक्टर सुनील चौगले अशी बरीच मंडळी आहे की जी दर रविवारी येऊन आपल्या आयुष्यातली 5 ते 6 तास या गडाच्या तटबंदींची झाडं काढायला देतात. मला हे आज सांगावंसं का वाटतं. मी म्हटलं ना की आम्ही व्याख्याते आहोत. मला 5 तास जरी उभं राहायला सांगितलं तरी मी कंटाळणार नाही तुम्ही कंटाळाल. पण ह्या गडांनी ज्यांनी आम्हाला हे अभिमानाने जगणं दिलेलं आहे त्या गडाला जर आम्ही आता ढकलून दिलं त्या गडाच्या पायरीवर जे तुमचे माझे पूर्वज लढलेले आहे तिथं आम्ही जर कचरा केला तर कसं ह्या गडाचं सौंदर्य राहील. म्हणून ही जी मुलं राबतात हे जे लोक राबतात त्यांचं उद्दिष्ट जेवढं आहे कारण मी त्यांना म्हटलेलं आहे त्यांनी आम्हाला दिलं आम्ही त्यांना काय दिलं. त्यांनी आम्हाला आमच्या आईच्या कपाळाचा कुंकू टिकवून ठेवायचं दिलं. आमचे देव घरात पुजण्याची मुभा त्यांनी दिली. आम्हाला स्वातंत्र्य दिलं. आज आम्ही हक्काने कुठेही मोबाईल वापरतो किंवा आम्ही काही करतो हे सगळं एकमेव म्हणजे आमच्या शिवप्रभूंच्या असंख्य अखंड मावळ्यांमुळे. धर्मासाठी झुंजावे धर्मासाठी झुंजावे झुंजून योग्यास मारावे झुंजून योग्यास मारावे मारिता मारिता घ्यावे मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले देश दोरी जितके कुत्ते देश दोरी जितके कुत्ते मारो निघालावे परते मारो निघालावे परते देवदास पावती पत्ते देवदास पावती पत्ते यदती संशयो नाही यदती संशयो नाही.
मस्तकी धरावा देव मस्तकी धरावा औगा हल्ल कल्लोळ करावा औगा हल्ल कल्लोळ करावा मुलग पडवावा की बुडवावा मुलग पडवावा की बुडवावा धर्म संस्थापनेसाठी धर्म संस्थापनेसाठी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय मित्रांनो, या ठिकाणी रणरागिणी होत्या ज्यांनी अतिशय सुंदर अशी प्रात्यक्षिक युद्धाची प्रात्यक्षिक आपल्याला दाखवली. आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये कोणाला काही कोणाचं पडलेलं नाही आहे, परंतु दुर्गवीर प्रतिष्ठान यांच्यामार्फत जो काही कार्यक्रम केला गेला आणि जे काही त्यांचे नेहमीचे उपक्रम असतात, भले ते गडकिल्ल्या संदर्भात असो किंवा सामाजिकरित्या असो, खरंच लाजवाब म्हणता येईल त्यांना. आणि त्यांच्या डेडिकेशनला आणि समर्पणाला खरंच मानाचा मुजरा. आशा माझ्या होतो.
कसा वाटला दसऱ्याचा व्हिडिओ? जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तोपर्यंत इतिहास वाचत राहा, इतिहास समजून घ्या आणि प्रगती करा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.